कोरोनाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करायला जिथं नातेवाईकही तयार होत नाहीत, तिथं पुण्यातील एका आधुनिक सावित्रीने जवळपास 25 ख्रिश्चन मृतदेहांवर अंत्यसंस्कार केलेत. पाहूया त्याचा हा एक खास रिपोर्ट. कोरोना विषाणूमुळे जगभरात लाखो निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. या विषाणूमुळेही पुण्यात 4109 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक पुढे येत नाहीत. पुण्यात अनेक संस्था संघटना विविध धर्मांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत, पण अशा या संस्था संघटनांव्यतिरिक्तही पुण्यातील घोरपडी गावात राहणाऱ्या सगळी नायर ही ख्रिश्चन महिलाही ख्रिश्चन लिंगायत समाजाच्या कोरोना रुग्ण मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे. आत्तापर्यंत सगळीने 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. पुण्यातील मूल निवासी मुस्लिम मंचाच्या वतीने विविध समाजाच्या कोरोना रुग्णांच्या मृतदेहांवर जेव्हा अंत्यसंस्कार होत होते तेव्हा त्यांना ख्रिश्चन समाजाच्या मृतदेहांवर प्रार्थना करण्यासाठी कोणी पुढे येत नव्हतं. ही बाब मला माझ्या मिस्टरांकडून कळल्यावर मी विचार केला की मी पुढे येऊन माझ्या समाजाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले पाहिजेत, आणि तेव्हापासून मी माझ्या समाजाच्या मृतदेहांवर प्रार्थना करण्याचं ठरवलं. सुरुवातीला सर्वसामान्यांप्रमाणे मनात भीती होती, पण सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर होता आणि एक महिला आज काही करू शकते हे मनात होतं. फादर लोक येत नव्हते अजिबात, त्यासाठी तर आम्ही प्रार्थना करायला पुढे आलो होतो. पहिलं म्हणजे माझं असं फक्त मी अशी होती म्हणजे की मी प्रार्थना करायची तिथून माझी सुरुवात झाली. पण सुरुवातीपासून मूल निवासी मुस्लिम मंच हे करत होते आणि यांच्यापुढे तर प्रश्न म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे प्रत्येक लोक घाबरतात या कार्याला, पण हे भाव लोक जे आहेत यांची काफी म्हणजे भरपूर टीम मोठं आहे. आमचं शाबीर भाई आहे आणि अंजुम इनामदार आहे आणि तसेच आपले अमजद भाई, हे सर्व लोक आमच्या बरोबर आहे. म्हणजे बरेच लोक आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून एक सगळं करतो की कुठल्याही रिलिजनला काही कमी पडू देत नाही. त्यांचे इमोशन जे विचार आहेत म्हणजे त्यांचे इमोशनला काही हर्ट करत नाही. आम्ही त्यांच्या पद्धतीने पूजा करायची असली तर पूजा करतो, प्रार्थना करायची असली तर प्रार्थना करतो, नमाज करायची असली तर तीसुद्धा करतो. असा प्रसंग आहे बघा, ज्यावेळेस कोणी परिवारचे लोक येत नाही तर मग हा प्रश्न सर्वांच्याच पुढे होता. तर पुणे महानगरपालिकेने आम्हाला विचारलं, मूल निवासी मुस्लिम मंचला विचारलं की बाबा तुम्ही हे करू शकता का, ये जबाबदारी तुम्ही घेऊ शकता का. त्यावेळेस मूल निवासी मुस्लिम मंच हे पुढे आले आणि यांच्या सहकार्याने ख्रिश्चन चॅरिटेबल ट्रस्टसुद्धा या प्रश्नाला समोर आले आणि आम्ही सर्वजण मिळून हे सर्व कार्य करत आहोत. सुरुवातीला फक्त ख्रिश्चन समाजाच्या मृतदेहांवर प्रार्थना करण्यासाठी जात होती, पण नंतर मृतदेह ॲम्ब्युलन्समध्ये टाकण्यापासून ते कबर खणण्यापर्यंत वेळ आली आणि मी ते करत होते. आणि आजपर्यंत फक्त ख्रिश्चन समाजाच्या नव्हे तर लिंगायत समाजाच्याही 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केल्यात अशा भावना सगळी नायर यांनी व्यक्त केल्यात. एखाद्याला कोरोना झाला असं कळलं तरी आजूबाजूच्या लोकांबरोबर त्याच्या रक्ताच्या नात्यातले लोकही त्याला वाईट टाकल्याच्या घटना आपण राज्यभर पाहत आहोत. अशातच एक महिला कोरोना रुग्णाच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहे जेव्हा त्या मृतदेहाच्या नातेवाईक त्याला सोडून देतात. खरंच अशा या बहादूर महिलेच्या कार्याला सलाम.